जगातील सर्व विद्वान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्यासाठी भोजनांसाठी आपलं आयुष्य वेचलं, विचार दिले, त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र आदर। संभाजी ब्रिगेडच्या मानवळ्याच्या शाखेचं उद्घाटन, जनता वसाहत शाखेचं उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराचे अध्यक्ष अण्णाजी मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं। सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडची त्याच्या आगामी महानगरपालिकेच्या निमित्तानं ही खरी सुरुवात आहे, मुहूर्त मेळ म्हणून एकदा जोरदार टाळ्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व शहराच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि शहराचे नवनियुक्त कार्याध्यक्ष अविनाश भाऊ घोडके, दोन अविनाश या संभाजी ब्रिगेडला म्हणजे एक पर्वतीतून, जनता वसाहतीतून आणि एक शहराचे, यांच्या नेतृत्वाखाली ही जी गौरवगौरव सुरू आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये नंबर एकची संभाजी ब्रिगेड भविष्यात दिसली पाहिजे एवढी ताकद या सगळ्यांच्या पाठीमागे तुम्हाला लावावी लागेल। खरं तर संभाजी ब्रिगेड काय आहे ती महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। आज आमच्या महिला भगिनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत, ही आनंदाची आणि जमेची बाब आहे, कारण आज महिलांच्या हातामध्ये रोजगार राहिला नाही, आज तरुणांच्या हातात रोजगार राहिलेला नाही। सरकारची धोरणं इथल्या उद्योग व्यवसाय प्रकल्प बाहेर पळवण्याचे आहेत, महानगरपालिका इथल्या कारभाऱ्याने वरपडून खाल्ली, आज राज्यात आणि देशाची वाईट अवस्था आहे, देशात धर्मांध आणि जातीवादी वातावरण आहे, पण संभाजी ब्रिगेड एकच असे की समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्याची भाषा करते। आज कोणतरी आमदार उठतो, दुसऱ्यावर बोलतो, कोणतरी सरकार उठतं, पैसे घेऊन विकलं जातं, पण आमचा कार्यकर्ता भविष्यात या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपल्यावर जबाबदारी, आपल्याला इथली जातीवादी व्यवस्था उकरून टाकायची आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही एक होऊन खांद्याला खांदा लावून आपल्या समतेचा भगवा जो आता शिवसेनेसोबत बोललं झेंडा आणि दांडा आपलं आहे, संभाजी ब्रिगेडची मुहूर्त मेळ एवढी मजबूत करायची, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये तुमची माझी जवळ आपण